पवनसुत कृषी सेवा केंद्राचा उद्घाटन सोहळा संपन्न. भारतीय लोकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे शेती हा होय. भारतीय अर्थव्यवस्थेचा पाया शेती. शेतीचं उत्पन्न जर वाढलं तर देशाची अर्थव्यवस्था बळकट होण्यास मदत होईल. म्हणून शेती चांगली होणं गरजेचं आहे. उत्तम शेती करायची म्हणजे चांगली बी बियाणं, खते आणि कीड अळी यांच्यापासून पिकांचं संरक्षण करण्यासाठी औषध शेतकऱ्यांना आवश्यक असतात. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील जानोरी हे गाव या जानोरी गावात 14 जुलै 2023 रोजी शुक्रवारी सकाळी 9 वाजता पवनसुत कृषी सेवा केंद्र या शेती उत्पादन उपयोगी साधन असलेल्या दुकानाचा भव्य असा उद्घाटन सोहळा संपन्न झाला. पवनसुत कृषी सेवा केंद्राचं उद्घाटन श्री श्री 1008 महामंडलेश्वर स्वामी शिवगिरीजी महाराज, श्री पंचदशनाम जुना आखाडा हरिभक्त परायण, धर्माचार्य श्री निवृत्ती महाराज रायते यांच्या शुभ हस्ते फीत कापत करण्यात आला. पवनसुत कृषी सेवा केंद्राची सुरुवात उंबरखेड येथील शेतकरी कुटुंबातील पवन गोविंद शिंदे यांनी केली असून जानोरी गावातील शेतकरी आनंदी आहे. पवन शिंदे यांनी पवनसुत कृषी सेवा केंद्राच्या सहाय्याने शेतकऱ्यांना आवश्यक असलेली सर्व शेती उपयोगी उत्पादने आधुनिक साधनं जानोरी गावात उपलब्ध करून दिल्याने गावातील शेतकऱ्यांना तालुक्यात जाऊन शेती उत्पादने आणताना होणारा त्रास आणि खर्च होणारा वेळ वाचणार असल्यामुळे जानोरी गावातील शेतकरी समाधानी आहे. याबाबत अधिक माहिती नाशिक लोकशाही न्यूज वृत्तवाहिनीशी बोलताना गोविंद पुंजाजी शिंदे, पवन गोविंद शिंदे, शिवगिरीजी महाराज आणि उपस्थितांनी दिली. यावेळी जानोरी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, जानोरी गावचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. जय जनार्दन. राष्ट्रसंत जगद्गुरु जनार्दन स्वामी गुरुमाऊली बाबाजींच्या कृपेनं, सद्गुरु जनार्दन स्वामींच्या शुभ आशीर्वादानं आज या ठिकाणी पवनसुत कृषी केंद्र आणि अतिशय सुंदर असं पूजन या परिवारानं केलेलं आहे. परिवारातील श्री नारायण पुंजाजी शिंदे, हरी पुंजाजी शिंदे आणि गोविंद पुंजाजी शिंदे ह्या परिवारानं आज या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी अतिशय उत्कृष्ट असं खत बियाणं वगैरे आपल्याला उपस्थित केलेलं आहे. असं सांगितलं जातं की उद्योगाच्या घरी रिद्धी सिद्धी पाणी भरी. उद्योग जनार्दन स्वामी सांगायचं हा एक रक्कम आहे आणि आपण तो केला पाहिजे. शेतकरी बांधवांनी ह्याकडे आपण ज्यावेळेस शेतकरीच ज्यावेळेस औषधाचं दुकान टाकतो त्यावेळेस ते बियाणं होणं किंवा हे सगळं आपल्याला ओरिजिनल मिळतं. त्या डुप्लिकेटपण राहू शकत नाही कारण त्यांना त्याची जाणीव असते. कारण तो कष्टकरी असतो, कष्टकऱ्यांना त्याची घेण्याची आणि देण्याची त्यांना जी जोखीम असते त्यामुळं तो कुठलंही गोष्ट आणेल तर तो चांगली गोष्ट देईल आणि आपल्याला चांगली या ठिकाणून सेवा देईल असं आमचं मनोगत आहे. या ठिकाणी आमचे अतिशय जवळचे प्रेमाचे निवृत्ती महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याही टाळ्याच्या गजरात स्वागत. जयनी बोलवलं कारण बाबाजी एक शेतकरी, बाबाजी महान खऱ्या अर्थाने शेतकरी घराण्यात जन्माला आलेले राष्ट्रसंत सद्गुरु जनार्दन स्वामी आणि बाबाजींनी शेतीप्रधान शेतीला जास्त महत्त्व दिलं. गोशाळा असो किंवा कृषी सेवा असो आणि ऋषी सेवा हा भारत देशातला एक महत्त्वाचा पॉईंट आहे. कारण गौतम ऋषींनीसुद्धा काय केलं, कृषी केली. म्हणजे ऋषी असून कृषी म्हणजे शेती केली. आपणही शेती करावं आणि शेतीमध्ये हा उद्योग जोडल्या पाहिजे. जोडून या धन उत्तम व्यवहार अशा पद्धतीने आपण जीवन जगावं. आत्मोन्नती विश्वशांती श्री गुरु स्वानंद वारकरी प्रेमळ भक्तमंडळ नाशिक जिल्हा परिसर या परिवाराचे ज्येष्ठ सदस्य आमचे परमस्नेही म्हणजे गोविंद पुंजाजी शिंदे त्यांचा परिवार नारायणदादा असेल आणि हरिदादा असतील आणि त्यांचे चिरंजीव आपले गोविंदभाऊंचे आमचे पवनभाऊ आणि त्यांच्याच नावाने पवनसुत आणि कृषी केंद्र या नावाने हा उद्योग या ठिकाणी त्यांनी सुरू केला. 80% शेतकऱ्यांची सेवा आणि 20% संसार या तत्वावर त्यांनी या ठिकाणी हे दुकान ओपनिंग केलेले आहे. भरभरून त्यांना या सेवेची संधी या परिसराने शेतकऱ्यांनी कडून त्यांना प्राप्त हो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि जनार्दन बाबांचे कृपापात्र शिष्य महामंडलेश्वर स्वामी श्री श्री 1008 शिवगिरीजी बाबा राष्ट्रीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष आणि ते या ठिकाणी त्यांच्या शुभ हस्ते
या दुकानची ओपनिंग झाली, खऱ्या अर्थाने नक्कीच या परिवाराच्या पुढच्या सेवेला भरभराटीत प्राप्त होईल ही या ठिकाणी आशा व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देऊन या परिवाराला या ठिकाणी आम्हाला बहुमान दिला, सन्मान दिला आम्हा दोघांनाही, आणि आम्ही या ठिकाणी आपले आभार व्यक्त करतो. मी उंबरखेड येथील प्रगतशील शेतकरी गोविंद बुंदा शिंदे आणि तसंच माझा मुलगा पवन गोविंद शिंदे याने जानोरीकरांच्या सेवेसाठी नामवंत कंपन्याचे बी बियाणे, खते, औषधे उपलब्ध करून दिलेले आहे जानोरीकरांकरता. त्या जानोरीकरांनी आमच्या पवनसूत्र कृषी केंद्राचा पाहिजे तितका आनंद आणि फायदा आणि लाभ घ्यावा आणि ज्या काही त्यांना कंपन्यांच्या इथं औषधे लागतील, बी बियाणे लागतील, तो त्वरित उपलब्ध करून देईल. आणि एकही आपल्याकडे असं नाही का बा आपण त्यांना बा कुठली औषधं पूर्तता करू शकत नाही. आणि त्यातील आमचे एक आम्हाला मार्गदर्शक आहे आमचे तुषारजी भाऊ बोरा, ते आम्हाला वेळोवेळी संकल्पन करून आणि कुठली कामतरता पडू देणार नाही अशी आम्हाला त्यांनी फार मोठी आधार आणि आधारस्तंभच म्हटलं तरी चालेल. मी उंबरखेडचा प्रॉपर राहणारा एक शेतकऱ्याचा मुलगा आहे. मी जानोरीकरांच्या एकदम ब्रँडेड पावडरी UPL, सिंजेंटा, इतर काही मल्टीनॅशनल कंपन्या असतील त्यांचे एक दिवस लेट का होईना पण लवकरात लवकर अवेलेबल करून त्यांच्या सेवेत देईल मी. वृत्त संकलन विभाग, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक.